हे ते पूजेला वापरायचे. त्याचे शेजारी नऊ वीर त्याच्यावर दाखवलेले आहे. नऊ वीर आहेत. त्याच्या बाजूला अजून एक घोड्याचं चित्र असलेले एक काठी आहे. त्याच्यावरची बारीक बारीक सगळे अरबी भाषेत लिहिलेले यंत्र आहे. त्याच्या बाजूला आपल्याकडे लहान मोठे सगळे भाले दिलेले आहेत. भाल्यामध्ये वेगवेगळे नक्षी पण आहेत, वेगवेगळे आकाराचे आहेत, लहान मोठा चौकोनी असे सगळे विविध प्रकार आहेत त्याच्या भाल्याचे. त्याच्या बाजूला लाकडावरती नक्षी काम करण्यासाठी छोटं आहे, त्याच्यापेक्षा एक मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं आहे. दोघं जण समोर बसायचे, दोरीने असं एकमेकांनी ओढलं की ते होल पडलं जायचं, त्याच्यासाठी उपयोग व्हायचा. हे खेळाचं एक साधन आहे. याच्यामध्ये दोन प्रकार मोडतात. एक गोल असतो, त्याला असे काटे काटे असतात आणि हा चौकोनी म्हणजे असा उभा आहे. तर ह्याच्या बाजूला जो होल दिसतात त्याला साखळी लावली जाते किंवा दोरी लावली जाते. ते फिरवलं की समोरचा शत्रू आपल्यावर ज्यावेळेस अटॅक करतो आहे त्याच्या अगोदर त्याचा उपयोग व्हायचा. हे इकडे दाखवले आपल्याकडे एक खंडा तलवार आहे, एक महाराजांची दुधारी आहे आणि वक्रधोप आहे. आपण याला वक्रधोप म्हणतो, नंतर याला दुधारी पण म्हणतो, मराठा धोप पण म्हणतो, असे दोन तीन नावं आहेत त्याला. एक खंडा आहे जेजुरीच्या इथे जी मोठ्या वजनाची, त्याची एक प्रतिकृती आहे आणि पुढे त्याचा हा आकार वेगळाच आहे. याच्यामध्ये हे दाखवत आहे आपल्याकडे समोर चांबड्याचे ढाले वगैरे जे बनवलं जायचं त्यासाठी याचा उपयोग व्हायचा. ही सांडशी आहे. सांडशीवर इतकी सुंदर नक्षी आहे, ते दोन्ही बाजूला छोन पोपट काढलेले आहे. एकदम मस्त आहे ती सांडशी पण. ह्या पकडी होत्या, त्या पकडी बघा जुन्या. असं जसं काही एखादा पक्षी हवेत उडतो आहे तर पूर्ण पक्षीची डिझाईन टाकलेली त्याच्यामध्ये. आता आपल्या समोर आता एक चोपळ्याच्या कड्या दाखवल्या आहे. हे चोपळ्याच्या कडीचं जे बारीक बारीक नक्षी काम आहे, आजचा कारागीर तर करू शकणार नाही. असं जरी नुसतं बघितलं त्याच्याकडे तर ते पूर्ण बदकाचं ॲक्टिव्ह दिसतो. तो बदकच जसं काही आहे तो. हे बारीक कुलप आहेत, गोल आकाराचे, चौकोनी आकाराचे, हे वेगवेगळे कुलप आहेत. माशाचा आकार आहे, एक चौकोनी आहे, एक पूर्ण गोल आहे. हा आपल्याकडे विळा दाखवला आहे. हे विळ्याच्या खाली जो सपोर्ट दिला आहे हा इकडे तिकडे हलू नये म्हणून, पण या सपोर्टमध्ये त्यांनी हत्तीचं चित्र बनवलेलं आहे. इतकं सुंदर काम आहे. हे आडकित्ते लोखंडी. तेव्हा मुघलांना जी सुपारी पान आवडायचं खायला त्यावेळेस त्याचा उपयोग व्हायचा. हे छोटे मोठे आडकित्ते, त्याच्यात पण विविध प्रकार आहे. पाया असलेले, डिझाईन असलेले, असे प्रत्येकाचं पूर्ण आणि त्या आतमध्ये जे काम केलं ते पण खूप सुंदर आहे. आता हे पितळे आडकित्ते आहे देशामध्ये. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. एक मिनार भरलेला हत्तीचं तोंड असलेलं आहे, एक विष्णू झोपलेले आहेत, एक ससा पडतो आणि त्याच्यावरती वाघ असं असलेलं एक आहे, एक मावळ्याचं आहे. आडकित्त्यामध्ये असे सुंदर प्रकार आहे. त्याच्यामध्ये मोर आहे. हे परशू आहे आपल्याकडे. परशूमध्ये एकाला अशी साखळी पण लावली जाते आणि एकाला आपली काठी पण लावली जाते. याच्यामध्ये हे पण एक छान आहे. हे साखळी लावलेलं हे त्याला मागची साखळी नाही मिळाली आपल्याला, पण आहे आपल्याकडे. आता इकडे दाखवलं हे ढाल आहे. ढालीच्या बाजूला सगळे कटेरी लावलेलं आहे, खंजीर म्हणतो आपण त्याला. ते पण सुंदर आहे. वेगवेगळे याचे बनवलेले असतात. त्याच्यामध्ये एक हस्तिदंत असतं इथे वरती लावलेलं, ते निघालेलं आहे हस्तिदंत. त्याच्यामध्ये बारीक जे काम आहे, सोन्याचं बिदरी काम केलेलं आहे. हां, असं सुंदर काम असतं त्याच्यामध्ये. ह्या बाजूला पण त्याच्यातले काही प्रकार आहे. हे पितळ्यामधले आहेत, ते लोखंडामधले आहेत.